अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका घराला आग लागून आगीत होरपळून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला आहे। उत्तम श्रवण पाटील व वैशाली उत्तम पाटील असे आगीत मृत पावलेल्या पती पत्नीचे नाव आहे। जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे पहाटेच्या 3 ते 4 वाजेच्या सुमारास उत्तम श्रवण पाटील यांच्या घराला आग लागली। त्यावेळी चौधरी दाम्पत्य हे घरात झोपलेले होते। त्यावेळी तिथून जाणारा ट्रक चालकास घराला आग लागल्याचे दिसताच ट्रक चालकाने याबाबत गावातील नागरिकांना माहिती दिली। गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला, मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याने अखेर दरवाजा तोडून गावकऱ्यांनी आत प्रवेश केला। मात्र तोपर्यंत पती पत्नीचा मृत्यू झालेला होता। आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नसून जामनेर पोलीस स्टेशनला सदर घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। त्यावेळेस आग लागली, त्यावेळेस गावाच्या बाजूला आपल्या घराच्या बाजूला जे बाबा होते भास्कर बाबा त्यांनी आवाज दिला। गल्लीतल्या लोकांनी माझ्या घरापर्यंत आले, अशोक बोधूंच्या घराला आग लागली। त्याच्यानंतर मी काय सर्व ग्रामस्थ मंडळी इथे आली, सर्व जवान तरुण मित्रमंडळांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला। आग विझवल्यानंतर घरामध्ये बघितलं तर सर्व जवान ते दोघं पती आणि पत्नी मेलेल्या अवस्थेत आम्ही बघितलेले होते आणि नंतर घराचं सामान सर्व जळून खाक झालेलं होतं, एवढं आम्ही बघितलेलं आहे। मी जवळजवळ 3 ते 3:30 सकाळपर्यंत आम्ही ना आग विझवली। ती लागली केव्हा आम्हालाच माहिती नाही, पण आम्हाला कमीत कमी 3 ते 3:30 दरम्यान सर्व माहिती मिळाली शेजाऱ्यांकडून। जवळजवळ तुमचं फ्रीज आहे, एलईडी टीव्ही आहे, मौल्यवान वस्तू ज्या होत्या त्या कपाट आहे, गोदरेजचं कपाट होती, त्याच्यामध्ये काय त्यांची संपत्ती असेल, क्वाट होता, 2 काठा वगैरे काय ज्या असतील त्या, आणि त्यांची संपत्ती काय त्या कपाटामध्ये असतील त्यांनाच माहिती, पण जेणेकरून त्यांनी कुठून तरी काही काय पैसे वगैरे आणले होते खाली। पोलीस स्टेशन अंतर्गत मोजा गारखेडा या गावी दिनांक 11/5/2021 रोजी रात्री 2 ते 3 वाजता सुमारास उत्तम श्रावण चौधरी वय 50 वर्ष व त्याची पत्नी वैशाली उत्तम चौधरी वय 44 वर्ष हे घरात झोपले असताना अचानक घराला आग लागली आणि त्यामध्ये दोघे पती पत्नी जळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। घटनास्थळीच आम्ही यांचे PM केलेले आहे आणि याबाबत पोलीस स्टेशनला EDR नंबर 34/2021 CRPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये आमच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस नायकवाड हे पुढील तपास करीत आहेत। आगीचं निश्चित कारण शोधण्यासाठी आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे, तसेच आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करण्यात येत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।